या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री गणपती देवस्थान या ठिकाणी श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट कोळेगाव विश्वशांती धाम निर्माण संस्था श्री क्षेत्र वेरूळ अंतर्गत जय बाबाजी भक्त परिवार आणि भारतीय पुरातत्व विभाग यांच्या संयुक्त विद्यमानानं स्वच्छता अभियान राबवण्यात आलं। यावेळी श्री क्षेत्र लेण्याद्री परिसर, मंदिर परिसर, दर्शन मार्ग, वाहनतळ, त्याचबरोबर लेण्याद्री फाटा ते लेण्याद्री पायथा या रस्त्याच्या दुतर्फा या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली आहे। स्वच्छता अभियानांतर्गत 54 कोणी प्लास्टिक कचरा आणि प्लास्टिक बॉटल त्याचबरोबर पालापाचोळा सेवेकरांनी यावेळी जमा केला। स्वच्छता अभियानाचा शुभारंभ सकाळी 7 वाजता श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र बिडवे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। यावेळेस देवस्थानचे उपाध्यक्ष संजय ढेकणे, सचिव शंकर तामाणे, खजिनदार काशीनाथ लोखंडे, विश्वस्त गोविंद मेहर, प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, सदाशिव तामाणे, जयवंत डोके, भगवान हांडे देवस्थानचे आणि जय बाबाजी भक्त परिवाराचा सेवादल मोठ्या संख्येनं उपस्थित होता अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई आणि सचिव शंकर तामाणे यांनी दिली आहे। अष्टविनायकापैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्रीच्या गिरिजात्मकाच्या पायथ्याशी आज श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्ट आणि जय बाबाजी भक्त परिवार यांच्या वतीने खरं तर स्वच्छता अभियान राबवण्यात आलं आणि बराचसा कचरा आपण या ठिकाणी पाहत आहे, प्लास्टिकच्या बॉटल असेल, प्लास्टिक कचरा असेल किंवा पालापाचोळा असेल, या सगळा कचरा जमा करण्याचं काम या सगळ्या भक्त परिवारांनी खरं तर केलेलं आहे। मी श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने या सर्व भक्तांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो, धन्यवाद। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास लेण्याद्री। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।